वृद्ध अनाथ अपंग यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि प्रहार संघटनेनं भुकेलेल्यांना अन्न मिळावं यासाठी संत गाडगे बाबा रोटी अभियानाचा चांदूर बाजारात मोठ्या उत्साहात शुभारंभ केलाय. गाडगे बाबा रोटी अभियान, मी जेव्हा माझी आई एक बाजूने एक भुजंग नावाचा विद्यार्थ्याचा पोरगा होता आणि तो मानसिक रुग्ण होता. अतिशय त्याची आईसुद्धा मानसिक रुग्ण झालेली होती आणि त्यांना कोणी जेवण करायलाच नव्हतं. मग 8-8 दिवस उपाशी राहायचं, वेळ पडली तर माती खायचे. घराच्या बाजूनं घर होतं आणि आईच्या ते लक्षात आलं. आईने मग रोज डब्बा देणं सुरू केलं. त्याचा त्या दोघांना जीव घातल्याशिवाय आई कधी जेवायचीच नाही. संध्याकाळी जायची, सकाळी जायची, आंघोळ करून द्यायची आणि त्या भुजंग विद्यार्थ्याला जीव घालायचे. तेव्हा सहज माझ्या डोक्यात विचार आला का असे लोक किती असन गावात, का हे आता आपल्या नजरेसमोर आहे म्हणून दिसतंय, पण असे किती लोक आहे का ज्यांना स्वयंपाकच करता येत नाही, ज्यांच्याकडे जीव घालायचं, त्यांचं नातेवाईक येते, कोणीच धावत नाही. आमच्या लगेच लक्षात आलं, आम्ही सर्वे केला. आज आपल्या मतदारसंघामध्ये 3 ते 3,500 लोक असे निघाले का ज्यांना जेवणाची व्यवस्था नाही आहे. ते 2-2, 3-3 दिवस उपाशी राहते. आणि मग आमच्या डोक्यात आलं का आपण 13वी लग्न का म्हणतात तिकडे गणपतीचा महाप्रसाद, देवीचा महाप्रसाद, शिवजयंती, भीमजयंती, मोहरम अशात लोक जीव घालतात, पण ते पोट भरलेल्या लोकांना जीव घालतात. दो टाइम डब्बा बराबर आ रहा उपास के दिन फरार खा था और रोज दो दोनों टाइम डब्बा आ रहा है. योजना आली, सरकारने त्याच्या घरी गहू दिला, तांदूळ दिला, पण मावलीला करता येत नाही. योजना अपूर्ण राहिली आणि मग ती योजना पूर्ण करण्याचं काम कदाचित भारत सरकारला किंवा जगात मी सांगतोय अशी कुठेही योजना नसेल का घरपोच डब्बा देते. आज आम्ही 100 ते 200 ते 300 लोकांना हा डब्बा गाडगे बाबा रोटी अभियान सुरू केलेला आहे. आता आमचे कार्यकर्ते 8 गावात त्याचा आम्ही ट्रायल घेतोय. 8 गावात सकाळ आणि संध्याकाळी रोज या म्हाताऱ्यांच्या इथं अशा लोकांकडे आमचा डब्बा सकाळ आणि संध्याकाळी रोज घेऊन जातो. भाऊचं आम्ही तिच्या सोडत नाही ना, तिथं काही आम्हाला सांगायला नको लावू ना, काही नाही. मायबाप झाले ना ते आम्हाला जीव घालू नये. मागच तर मी दवाखान्यात भरती होती की बिमार असाव मी. आता ह्या डब्बा आला तर ह्या तर चांगलीच गोष्ट झाली, नाहीतर मला एवढी बिमार असून सनी मला हातानं करून खावा लागे. त्याच्या डुपट ओल इंधन मोठा मालावा खावता, पण ह्या डब्बा भेटला मला खूप आनंद वाटला. खऱ्या उपाशी असणाऱ्या माणसाला हा गाडगे बाबाच्या संदेशाप्रमाणे भुकेल्याला अन्न द्यावं, तहानलेला पाणी द्या. खरा भुकेला कोण हा शोधता आला पाहिजे आणि शोधल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. गाडगे बाबा रोटी अभियान निश्चितच मी सांगतो अतिशय या देशामध्ये अतिशय प्रभावी आणि अतिशय नाविन्य असणारी ही योजना माझ्या मतदारसंघात आणि आम्ही सुरू केली याचा निश्चितच मला गर्व आहे. आपण पाहतो का तुपाशी असणाऱ्या लोकांना तूप वाळायचा सगळ्याचीच प्रथा आहे. श्रीमंत मामा जरी असला तर 10 डाव जेवण करायचं, पण उपाशी माणूस घरी आला तर त्याला चहाले पण विचारत नाही, पाणी पण पाजत नाही. आम्ही घरपोच हा डब्बा देण्याचं काम भविष्यात आम्ही 3,000 लोकांना एका वर्षामध्ये
3000 म्हणजे एका दिवशी 6000 लोकांना जीव घालणार आहोत. 6 वेळेस 6000 होणार आणि वर्षाला 1,12,00,000 लोकांना आम्ही वर्षाला अन्नदान करणार आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाडीवावर रोटी अभियानाचा हा उपक्रम आहे. मला वाटतं हाहीसुद्धा देशात पहिला उपक्रम ठरणार आहे आणि त्याचंही भाग्य आम्हाला भेटणार आहे. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडू न खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.